काँग्रेस ने किती ही प्रयत्न केले तरी कर्नाटक राज्यात भाजपा सत्तेवर येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की मोदी सरकारनं केलेल्या विकास कामांमुळं कर्नाटक राज्यात पुन्हा भाजपच सत्तेवर येणार असून काँग्रेसनं कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही. शरद पवारांव्यतिरिक्त देशाच्या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकही नेतृत्व नाही, त्यामुळंच पवारांनी राजीनामा मागे घेतला असं रामदास आठवले म्हणाले. सर्वदे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून ते माझ्यासोबत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अत्यंत त्यांचं चांगलं काम आहे आणि आज पांढरापूर चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं एक सुंदर अशा पद्धतीचं ऑफिस जे आहे ते ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. ते ऑफिस राजाभाऊ सरवदे यांचं आहे, ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि त्या ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी आज मी कर्नाटकच्या प्रचार दौऱ्यासाठी मी आलो होतो आणि जाता जाता या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. कर्नाटकचा प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीची टक्कर काँग्रेस पक्षासोबत आहे, पण आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांमध्ये देशामध्ये झालेली जी कामं आहेत त्या कामात आढावा घेतल्यानंतर जो आम आदमी आहे, सर्वसामान्य माणूस आहे, मध्यमवर्गीय आहे, एवढंच नव्हे तर अनेक क्षेत्रातले जे उच्चवर्णीय लोक आहेत हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला मान्य करतात आणि त्यांनी केलेल्या कामाच्या संबंधामध्ये त्यांची पॉझिटिव्ह भूमिका आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये जरी काँग्रेसने किती जरी खेळ केला तरी कर्नाटकमध्ये बीजेपी सत्तेवर येणार आहे. पवार साहेबांनी राजीनामा जे दिला होता तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. नंतर लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव आणला आणि पुन्हा त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या व्यतिरिक्त देशाच्या पातळीवर काम करणारा नेता तिथं कोणी दिसत नाही आहे आणि त्यामुळे लोकांचा दबाव होता, लोकांची इच्छा होती पवार साहेबांनी अध्यक्ष राहिलं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी लोकांचा कौल मान्य केलेला आहे. या प्रसंगी रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची उपस्थिती होती.